हाल रिलीज हुई थी और फिल्म को दर्शकों से तूफानी प्रतिक्रिया मिली थी फिल्म को मिले जबरदस्त रिस्पोंस के चलते अब आखिरकार फिल्म का स्विकल रिलीज कर दिया गया है फिल्म में श्रीनिवास पोकले यानी चेतिया ने नाल फिल्म में अपना अनुभव बताया है श्रीनिवास ने कहा कि मुझे पहली नाल फिल्म करने में बहुत मजा आया और अब नाल 2 आ रहा है तो मुझे बहुत अच्छा लग रहा है पहली नाल फिल्म में माँ और बेटे के रिश्ते को दिखाया गया था साथ ही नाल टू में पूरे परिवार के भाई भेन, भाई बहन बहन के रिश्ते को दिखाया गया है नाल के साथ मेरा अनुभव उत्कृष्ट था श्रीनिवास पोखले ने जवाब दिया है कि मुझे नए कलाकारों के साथ काम करने का मौका मिला है साथ ही श्रीनिवास पोखले ने यह भी भरोसा जताया है की इस फिल्म से दर्शकों को बहुत कुछ सीखने को मिलेगा नमस्कार मैं श्रीनिवास पोखले मंजेश आणि मी अमरावतीला राहतो आणि मी नववीमध्ये शिकतो आहे आणि माझे बाबांचं नाव आहे गणेशराव पोकळे आणि ते शेती करतात आणि माझ्या आईचं नाव आहे अर्चना गणेशराव पोकळे ती हाऊसवाईफ आहे पहिला नाड करताना मला खूप मजा आली आणि सोबतच आता त्याचा दुसरा भाग येतो आहे तर अजूनच छान वाटतं आहे सोबतच फर्स्ट नाडमध्ये कसं आई आणि मुलाचं नातं दाखवलं होतं तसंच ह्या नाडमध्ये भावा बहिणीचं भावा भावाचं चा, सोबतच पूर्ण फॅमिलीचं याच्यात नातं दाखवलेलं आहे तर तुम्ही नक्की बघावी नाटूमध्ये अनुभव खूप छान होता कारण की म्हणजे जुनी स्क्रू होती आणि सोबतच मग नवीन नवीन ॲक्टर आले होते तर त्यांच्यासोबत मजा सोबत माझ्या वयाची मुलं होते तर त्यांच्यासोबत मजा करणं आणि ती एक छोटी होती चिमी तिला सांभाळणं तर असं खूप मजा आलेली नागराज सर खूप छान आहेत म्हणजे ते कधी ओरडत नाही सोबत सुधाकर सर पण असे आहेत की कि म्हणजे किती पण टेक झाले नाही तर किती पण काय झालं तर ओरडत नाही कधी नाही तर मग खूप टेक झाले तर मग चांगलं समजून सांगतात आणि खूप छान आहेत ते बाकी कलाकार आता चिमी होती तर चिमी ती लहान आहे तर तिला सांभाळाय सांभाळायला लागायचं सोबत मनी त्याला पण मला सांभाळायला लागायचं आणि मग माझी मा आई दाखवली आहेत दोघी पण तर त्यांच्यासोबत अनुभव खूप छान असायचा हो कसं की आता इंटरव्ह्यू देत असलो आणि कोणतं मी असं आन्सर दिलं तर मी आई म्हणजे त्यांच्याजवळ बघायचो आणि मग ते सांगायचं ठीक आहे बरोबर केलं म्हणून तसं खूप छान वाटायचं आणि आमची बॉन्डिंग पण खूप छान झालेली की हा मूवी तुम्ही नक्की बघावा आणि सोबत फॅमिलीसोबत बघावा तसं मी सांगितलं की भावा बहिणीचं पूर्ण फॅमिलीचं नातं आहे पूर्ण बॉन्डिंग दाखवलेली आहे तर तुमच्यात कोणता वादविवाद असेल किंवा आता त्याच्यात एक कॉन्सेप्ट पण दाखवला आहे त्याच्यातून तुम्ही काही शिकू शकाल आणि तुमच्या भावा बहिणीवर अजून तुमचं प्रेम वाढेल तर हा नक्की मूवी तुम्ही बघा बी सी एन न्यूज केली अभिषेक पानसे की रिपोर्ट